¿Te acuerdas de eso? ¿Todas las? Sin cabeza, hay que light y que ya está. Hablar light. Me ha dado mi hand उठे पर्यंत जेवढं होते तेवढं करते. इथे कोण बसलाय विंडोत? असं झालती म्हणजे सिंगल केजीला सुट्टी लागल्यावर फर्स्ट डे ला मन रडाय लागतात आणि बोलतो. ते 11 वाजलेत आणि पोरीला झोपायला नको. इमर्जन्सीला मी काय वापरलं तुम्हाला सांगते. हे का काढले सांग बरं आता रात्रीच. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. चला तर सकाळ सकाळी आमच्या घरी काय चालले तुम्हाला सांगते. सकाळ सकाळी मोठं काम चालू आहे आज. हे बघा, इथे चालू आहे कॉमेडी व्हिडिओचा शूट आणि हे आमचं बाळ काय करते बघू. ऍक्शन करते का? ऍक्शन करते, ऍक्टिंग करते, ऍक्शन. इथे कोण बसलाय विंडोत? चला चला मन, ए चला मन, चला सिया बाळाकडे लक्ष ठेव. खाऊ बनवते. हे इनका क्या चल रहा है इधर? ते पप्पा बसलेत, आता हे सगळे शेतात जाणार आहेत आणि मला आता सिया बियांसाठी खायला बनवायचं आहे. आणि सगळा पसारा दिसत आहे कारण सकाळ सकाळी एवढा पसारा असतोच. काय बनवू हा विचार करते. तर सिया बोलते की शेतात जाणार आहे. म्हटलं आश्चर्य जाऊ दे कारण उद्यापासून सियाची स्कूल चालू होणार आहे. तर उद्यापासून तिला काय जायला भेटणार नाही. म्हटलं जा अच्छा दिवस, उद्यापासून स्कूल चालू, सकाळी लवकर उठा, टिफिन बनवा, सगळ्या गोष्टी चालू होणार आहेत उद्यापासून. आणि आजचा दिवस पण मला काय आराम नाही. आजचा दिवस मला खूप तयारी करायची. म्हणजे सियाच्या नाश्त्यात दोन टिफिन असतात ना, मग नाश्त्याचं वेगळं, दुपारच्या डब्याचं वेगळं. तर नाश्त्याचा जो पार्ट असतो, म्हणजे नाश्त्याच्यासाठी जे जे लागलं ते मला आधी तयारी करून ठेवावी लागते. तर आज मी ते काय काम करणार आहे, काय काय करणार आहे दाखवतेच. चला हे बघा, त्यांच्या पुरतात छोट्याशा कडे दोघांसाठीच बनवलंय कारण आमच्या सगळ्यांसाठी इथे 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 सगळं आहे, त्यामुळे त्या दोघांसाठीच बनवलं आहे. आणि आता मस्त कोथिंबीर टाकली मी. अतुलला मी जरा पाठवलं होतं, दूध आणायला सांगितलं होतं, तर दूध आणलं त्यांनी. अजून दही आणायला सांगितलं तर दही पण घेऊन आलं आहे. म्हणजे दूध कशासाठी, संध्याकाळी मी खीर बनवणार आहे, लाल भोपळ्याची खीर. आणि जर कोणाला लाल भोपळ्याच्या खिरीची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवरती आहे, नक्की जाऊन बघा. आणि आता खूप दिवस झाले त्या व्हिडिओला, तर खाली आहे ती व्हिडिओ, तो व्हिडिओ. हां हां बेटा थांब. आणि दहीचं मी कढी करणार आहे आत्ता. विहान खूप त्रास द्यायला लागले. आणि अजून एक हे बघा, विहानचे तर विहानचं एक औषध संपलं होतं, ते पण घेऊन आलं आहे. आणि हा ब्राऊन कवर सियाच्या बुक्स आणि नोटबुक्सला लावायचा आहे. तर सुट्टी संपल्यावर त्या गोष्टीला मुहूर्त लागला. म्हणजे सुट्टी लागली की आपण सगळं विसरूनच जातो ना, जे महत्त्वाची काही कामं असतात शाळेच्या रिलेटेड. आणि परत शाळा सुरू झाली आता लक्षात आली. तर आज आम्ही लावून घेणार आहे, अतुलची जरा हेल्प घेणार कारण अतुल ह्या कामामध्ये खूप मास्टर आहे, त्यामुळे त्याची हेल्प घेणार. आणि आम्ही हे लावणार आहे सियाच्या बुक्सला आणि नोटबुकला. सियाला जो माहीत नाही आहे, तर मे बी तिला आल्यावर सरप्राईज देईल मी. तर अतुलचं बघू जरा काम झालं तर दुपारी लवकर करू, नाहीतर मग संध्याकाळी, मग तिच्या समोरच होईल कदाचित. मम देते थांब. हे चला आता दुपारच्या जेवणाची तयारी. भात लावलाय आत्ताच मी इकडे, भात लावलाय. अजून कुकर थंड व्हायचं आहे आणि हे कापड ओलं होतं, हात पुसायचं आहे. ते सुकायसाठी मी गरम गरम कुकरवर ठेवले, त्याचा वास मी सुकून जातो. आणि इकडे आता माझी चालू आहे कढी करायचं. हे बघा, मसाला रेडी आहे आणि इथे वाटलेलं आहे बेसन आणि दही आणि हळद, हे तिने टाकून मी वाटलेलं आहे. आणि आता मी कढी फोडणी देते, म्हणजे दुपारी सगळे कढी भात खाणार आहेत. आत्ता सकाळी कसं भाजी नाही बनवली कारण
रात्रीची भाजी पण होती आणि सगळा स्वयंपाक होता. मग त्याचा सगळ्यांनी नाश्ता केला आणि आता दुपारसाठी बाहेर कसं थंड वातावरण आहे, म्हणजे एकदम पाऊस पडला आहे काल, त्यामुळे असं आभाळ आल्यासारखं वातावरण आहे. त्यामुळे सगळ्यांनी बोलले की आत्ता दुपारसाठी कढी भातच कर गरम गरम. त्यामुळे जरा लेट केलं मी, म्हणजे लगेच गरम गरम खाता येईल. तर आता मी भात लावला आहे कुकर, थंड होईल पण इकडं कढीची फोडणी देते. विहानचा ॲज युजल दंगा चालू आहे. तर अनन्याने सकाळी चपाती केल्यात आणि आता कढी आणि भात फक्त मी बनवते. मग झालं, मग कढी भात केलं की ज्यांना कढी चपाती खायचं आहे ते कढी चपाती खातील, ज्यांना भात कढी भात खायचं आहे ते ज्यांना कढी भात खायचं आहे ते कढी भात खातील. चला तर फटाफट करून घेते. काय झालं, मिरची संपली आहे. मग आता इमर्जन्सीला मी काय वापरलं तुम्हाला सांगते. कढीमध्ये हा कालच मम्मीने फ्रेश खरडा बनवलेला आहे मिरचीचा ठेचा, तर तेच आता मी कढीमध्ये टाकलं आहे. बघा, तर इमर्जन्सीला कुठं पळवायचं, आहे घरात खरडा तर त्याचाच यूज मी केला आहे की नाही. म्हणजे मगाशी आतूल गेला होता पण माझ्या लक्षात नाही आलं त्याला सांगायचं. तर आता डबल कुठं फेरावायचा, त्यामुळे मी असा केलेलं आहे. तर आपली कढी आता झालेली आहे. अजून आत्ता फोडणी दिली आहे उकळायची. चला आता कढी उकळते, तोपर्यंत विहानकडे बघते काय चालले. तर फ्रीज खूप खराब झाला आहे आणि ह्याला काही मुहूर्तच लागला. नेहमी मम्मी करते स्वच्छ, पण आता तिची धावपळ चालू असते, तिकडे जायचं असते, त्यामुळे तिला पण जमलं नाही आणि मला विहानमध्ये जमलं. आता विहान झोपलाय, आता कुठेपर्यंत जेवढं होते तेवढं करते, म्हणजे थोडं रास एवढा कंपार्टमेंट करते, उद्या हे करते. कारण मला अजून सियाच्या टिफिनसाठी ते शेवाळ्या पण भाजून ठेवायचे, रवा भाजून ठेवायचा आहे. मग आता तो उठल्यानंतर त्याच्या मागं लागला ते. आता उठेपर्यंत जेवढं होईल तेवढं करते, म्हणजे एवढा पप्पा करते आणि उद्या हा करते. चला आता उठायची वेळ झाली त्याची, 4:30 होत आहे. बघते जेवढं होतंय तेवढं करते. इकडचा डोर साफ झालाय आणि इथले जे ग्लास असतात ते घासून मी ठेवले होता, आता ते सुकल्यावर लावणार. अजून विहान तर काय उठलेलं नाही आहे, तोपर्यंत म्हणते इकडचं होतंय का बघूया. सामान तर काढते, महाराज उठून ये म्हणजे. तर एवढं क्लीन झालंय, मला वाटलं विहान उठायचं ते होणार नाही, पण लकीले तू झोपलाय, कारण लेट झोपलाय त्यामुळे लेट उठलंय. तर उठला नाही अजून उठायचं आहे, तर माझं क्लीन झालेलं आहे, आता फक्त जमवायचं चालू आहे सामान. चालू आहे स्वयंपाक आणि आज आहे कोबी बटाट्याची भाजी. तर दुपारची कढी पण आहे, त्यामुळे आता कोबी बटाट्याची भाजी मी बनवते. हे का काढले सांग बरं आता रात्रीच. ऑरेंज कलर आहे, ब्राऊन कलर नाही आहे. ब्राऊन मी बघा काय पण काय आणि काय आणि कव्हर लावायचं चालू आहे आणि उद्या आणि करा तू बारा काय कव्हर लावायचं चालू आहे सीएच्या बुक्सना आणि उद्या सीएचे स्कूल चालू होणार आहे उद्यापासून. तर आम्ही आज कव्हर लावून म्हणजे सबमिट करायचे ना उद्या स्कूलमध्ये, त्यामुळे म्हटलं सुट्टीच झाली नाही पण आज बसलो आहे आम्ही रात्री. अतुल मामा हेल्प करतो, अतुल मामा हे आपला मास्टर आहे, त्याला सगळं व्यवस्थित एकदम वेवायचं. मम्मा तू 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 लावत नाहीस बुक, तुला येत नाही लावायला. येते मला पण पहिले टीचरला शिकवलंय रे, मग ही शिकली शिकवले छोटा असताना मला पप्पांनी शिकवले. पप्पांनी
आमच्या पप्पा लावून द्यायचे आम्हाला कवर. बुकला तुम्ही मराठी का हिंदी का इंग्लिश? आम्ही मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण होतो. तर आमच्या पप्पांनी आम्हाला कवर लावायला शिकवलं. आणि आधी आम्ही लहान होतो, आता कसं मी आणि अतुलमा लावतोय तुझ्या ह्याला कवर, तसं आमच्या ह्याला आमचे पप्पा लावायचे कवर. आणि सगळं आमचे पप्पाच करायचे, नावं लिहायचे, परत ते सगळं लिहितो ना आपण इन्फॉर्मेशन, आपलं नाव, क्लास, तू सेक्शन, स्कूलचं नेम, सब्जेक्ट, हे सगळं माहिती, सगळं इन्फॉर्मेशन आमचे पप्पाच लिहून द्यायचे. कवर पण लावायचे, लिहून पण द्यायचे. नोटबुक्स नवीन आणायचे, त्याच्यावर नाव लिहितो, त्यावर पण पप्पाच लिहायचे. आणि सगळ्यात आधी वरती श्री गणेश असं लिहायचे. श्री गणेश का? देवबाप्पाचं नाव. तर बघा अतुलनं किती छान कवर लावलंय सगळ्या गोष्टींमध्ये, त्यामुळे मी त्यालाच घेते मदतीला. आणि तसे याचा कचरा बघा कसा सियाने केलाय. मनवणारे काय मनवणारे ते 11 वाजलेत आणि पोरीला झोपायला नको, दुपारची झोप नाही. आणि आता 11 वाजले तरी झोपायला नको आहे, आमच्याबरोबर बसली इथे. आणि आता एवढं करतो आम्ही फटाफट आणि जाऊन सिया झोपवते. तर गाईस असं सवय झाली म्हणजे सिंगर केजीला सुट्टी लागल्यावर फर्स्ट डे मन रडायला लागतात आणि बोलतो अर्ध वाट बोलून बोलतो म्हणते आता. बरं चला आता आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया, भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, थँक्स फॉर वॉचिंग, लव यू ऑल, बाय. टिल देन बाय.